नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं टॉपिक कुणाल शो या मराठी युट्यूब चॅनल मध्ये. आणि आज आपण ह्या विशेष ब्लॉग मध्ये एक छानच स्थळ घेणार आहोत. धुळ्यामध्ये आपण आहोत आणि धुळ्यामध्ये स्वामीनारायण मंदिर हे अतिशय फेमस मंदिर आहे आणि त्याच आपण रस्त्यावरती आहोत. देवपूर बस स्थानकापासून 2 किलोमीटरचा हा प्रवास आहे मंदिरापर्यंत आणि आपण पाहू शकता स्वामीनारायण मंदिराकडे जाण्याचा हा मार्ग आहे. आता आपण उभे आहोत बीएपीएस स्वामीनारायण छात्रालय या ठिकाणी. खूप सुंदर हा परिसर आहे. हा परिसर सुद्धा आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर मग आपण मंदिराकडे जाणार आहोत. तर चला जाऊया. आपण स्वामीनारायण मंदिर या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता भव्य दिव्य हे मंदिर या ठिकाणी आहे आणि आता आपण दर्शन त्या ठिकाणी घेणार आहोत आणि वैशिष्ट्य सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की काय वैशिष्ट्य आहे मंदिराचं, किती प्राचीन आहे, कधी बांधलं गेलं, हे सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. स्वामी नारायण 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 स्वामीनारायणच्या मंदिरामध्ये आल्यानंतर या ठिकाणी सुंदर बगीचा सुद्धा आहे. आपण पाहू शकता अतिशय व्यवस्थित आणि एक स्वच्छतेचं आपल्याला या ठिकाणी वातावरण वाटतं. मनात ऊर्जा येते, एक सात्विक वातावरण, मांगलिक वातावरण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि नक्कीच आपण याचा लाभ या ठिकाणी घेऊ शकता. मला तर हे वातावरण खूप आवडलं. सगळीकडे ग्रीनरी आहे आणि त्या निसर्गमय परिसरामध्येच हे मंदिर आहे, त्यामुळे नक्कीच आपण या ठिकाणी येऊन भेट देऊ शकता. तर आता स्वामीनारायण मंदिरामध्ये आपण बरेचसे जे स्थळ आहेत ते पाहिले आहे. साहित्य भंडार आता या ठिकाणी आपण आहोत आणि साहित्य भंडारमध्ये आल्यानंतर सर्वच प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्या आध्यात्मिक क्षेत्रातल्या असतील, त्याचप्रमाणे पुस्तकं सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत, ग्रंथ उपलब्ध आहेत. प्रमुख श्री प्रमुख स्वामीजी महाराजांचे अनेक ग्रंथ आपल्या या ठिकाणी उपलब्ध असतील आणि त्या ग्रंथांसंदर्भात काही माहिती देणार आहे. जसं मला दादांनी सांगितलं आणि स्वामीजींनी सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न, यांनी सुद्धा एक छान पुस्तक केलेलं आहे. त्याच्यामध्ये आणि परात्पर नावाचं ते पुस्तक आहे, गुजराती लँग्वेजमध्ये उपलब्ध आहे, मराठीमध्ये उपलब्ध आहे. त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती देणार आहे आणि त्याचप्रमाणे अनेक ज्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध आहेत
त्याची सुद्धा एक छोटीशी माहिती आपण घेणार आहोत. तर मला जे सर्वात जास्त पुस्तक आवडलेलं आहे आणि ज्याचं मला वाचन नक्कीच करायचं आहे, स्वामीजींनी सुद्धा ज्या पुस्तकासंदर्भात माहिती दिली ते पुस्तक भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सरांनी लिहिलं आहे. आपल्या सर्वांना माहिती असेल मिशन 2020 नावाचं पुस्तक सरांनी लिहिलं होतं. आणि त्याच जसं मला दादांनी माहिती दिलेली आहे की जे 6वं वाक्य आहे त्या संदर्भात नक्कीच एक छान व्हिडिओ बनवेल, पण 6वं वाक्य आहे ते श्री प्रमुख स्वामीजी महाराज यांच्याकडनंच अब्दुल कलामांनी घेतलं होतं असं मला दादांनी या ठिकाणी माहिती दिली. ते पुस्तक मी तुम्हाला दाखवणार आहे. हे इंग्लिश मधलं पुस्तक आहे. ह्या पुस्तकाचं सुद्धा तुम्ही वाचन नक्कीच करू शकता. माय स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स विथ प्रमुख स्वामीजी असं या पुस्तकाचं नाव आहे. आणि वरती त्यांनी दिलेलं आहे की एपीजे अब्दुल कलाम विथ अरुण तिवारी हे पुस्तक इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे आपल्याला हे पुस्तक मराठीमध्ये आहे, प्रमुख स्वामीजींच्या सहवासात माझे आध्यात्मिक अनुभव. आणि त्याचप्रमाणे हिंदीमध्ये आहे, प्रमुख स्वामीजींच्या सहवासात ते सुद्धा मराठीमध्ये आहे आणि हिंदीमध्ये सुद्धा माझ्या मते उपलब्ध असेलच. आणि गुजराती लँग्वेजमध्ये सुद्धा हे पुस्तक उपलब्ध आहे. आपण हे सुद्धा नक्कीच वाचन करू शकता आणि नक्कीच याचा आपण लाभ घेऊ शकता. परब्रह्म पुरुषोत्तम भगवान श्री स्वामीनारायणांचे वचनामृत मराठी आवृत्ती आहे, त्याचा आपण वाचन करू शकता. खूप सुंदर हा ग्रंथ आहे. आपण साहित्य भंडारामधनं हा ग्रंथ घेऊ शकतात. आणि ग्रंथ मी या ठिकाणी पाहतो आहे ज्याच्यात मला या ठिकाणी दिसतोय टर्निंग पॉईंट नावाचा ग्रंथ त्यांनी मला दिला. ह्या पुस्तकामध्ये बुक्स दॅट चेंज द वर्ल्ड, पॉवर ऑफ युनिटी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की प्रत्येकाने एकत्र राहिलं पाहिजे, मी प्रत्येक वेळेस सांगतो की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, तर त्या माध्यमातूनच हे पुस्तक नक्कीच याच्यामध्ये पॉवर ऑफ युनिटी संदर्भात सांगितलेलं आहे. हाऊ विजिबल इज द इनव्हिजिबल याच्या संदर्भात माझ्या मध्ये मी बोललेलो आहे अनेक व्हिडिओजमध्ये. स्पिरिच्युअल व्हॅल्यूज इन द यंग वर्ल्ड, की युवकांच्या ह्या विश्वामध्ये किंवा भारतासारख्या ह्या देशामध्ये ज्या ठिकाणी युवकांची संख्या जास्त प्रमाणावरती आहे, तर तिकडे कशा पद्धतीने बदल युवक घडवू शकतात त्या संदर्भात नक्कीच दिलेलं आहे. सुंदर आहे पुस्तक टर्निंग पॉईंट एनलाइटिंग एसेज ऑन लाईफ या संदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही या सर्वांचं वाचन करू शकतात. आपल्या सर्वांना माहिती आहे की मी अनेक वेळेस पुस्तकांचं प्रचार प्रसार करत असतो, त्याचं महत्व सांगत असतो. आणि आज या ठिकाणी आल्यानंतर मला नक्कीच आनंद झालेला आहे. दादांनी मला एक पुस्तकासंदर्भात माहिती दिली, मी तुम्हाला दाखवेल. सत्संग दीक्षा नावाचं एक छोटंसं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये दादांनी जर सांगितलं अनेक म्हणजे भावार्थ सांगितले, संस्कृत मराठी दोघी याच्यामध्ये आहेत, तर ते सुद्धा आपण नक्कीच वाचन करू शकता. त्याचे ग्रंथकार जे आहेत ते प्रकट ब्रह्मस्वरूप श्रीमहंत स्वामी महाराज यांनी हे ग्रंथ लिहिला आहे. अतिशय सुंदर आहे, नक्कीच आपण याचं वाचन करू शकता. माझ्यामध्ये काही लिंक्स जर उपलब्ध असतील तर ते लिंक्स मी नक्कीच देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल. मी तशी माहिती दादांकडून नक्कीच घेईल. मला दादांनी सांगताना हे सुद्धा सांगितलेलं आहे की या ठिकाणी बालसंस्काराची देखील पुस्तकांनी दादांनी विनंती केली की माझी पुस्तकं थोडी तुम्ही जर दाखवले तर हे होईल. मला गर्भसंस्कारचं या ठिकाणी पुस्तक दिसतं आहे, अतिशय महत्वाचा जर ज्याला आपण केस म्हणू शकतो, तर त्यासाठी गर्भसंस्कार नावाचं हे पुस्तक आहे. या ठिकाणी स्वामीनारायण मंदिरामध्ये ज्यावेळेस आपण याल त्यावेळेस आपण ह्या पुस्तकाचं वाचन करू शकतात. आणि बालसंस्कारावरती बालविहार आणि बालसभा अशी नाव दोन पुस्तकं या ठिकाणी प्रकाशित झालेली आहेत, त्याचे सुद्धा तुम्ही नक्कीच लाभ घेऊ शकतात. अच्छी आदते बुरी आदते डिसिप्लिन ज्याला आपण म्हणतो की गुड हॅबिट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, मी नेहमीच सांगतो, तर त्या संदर्भात तुम्ही नक्कीच वाचन करू शकता. अतिशय सुंदर हे पुस्तक आहे. तर एकूणच ह्या ठिकाणी आपल्याला आल्यावरती छान एक मांगलिक वातावरणामध्ये ज्ञानाचा संचार तुमच्या मनात होईल. मी नेहमी सांगतो की ज्ञान हे शेवटच्या क्षणापर्यंत आपण अर्जित करत असतो आणि कधीही ते थांबत नाही. आपण प्रत्येक क्षणाला ज्ञान म्हणजे आपण घेत असतो, मग ते शाळेमध्ये असो किंवा कॉलेजमध्ये आपण असो, तुम्ही नोकरी करत असाल, तुम्ही कोणत्याही व्यवसायामध्ये असाल, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही नॉलेजेस घेत असतात. आणि माझं असं मत आहे की आध्यात्मिक ज्ञान असणं अत्यंत महत्वाचं आहे जीवनाच्या यशस्वीतेच्या प्रवासामध्ये. आणि नक्कीच तुम्ही अशा पुस्तकांचं वाचन करून आपल्या ज्ञानामध्ये भर पाडून यश आपण संपादित करू शकता. जसं मी नेहमी सांगतो की कर दिखाव कुछ ऐसा की दुनिया करना चाहे आपके जैसा, आणि ते तुम्ही कसे कराल, पुस्तकांचं वाचन करून कराल. तर पुस्तकांसंदर्भात मी आपल्याला या ठिकाणी माहिती दिली. तसंच आयुर्वेदिक प्रोडक्ट सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी उपलब्ध आहे. प्रत्येकाची माहिती मी सांगत नाही, पण दादांनी मला दुसरी माहिती या ठिकाणी दिली की मोरिंगा टॅबलेट हे खूप फेमस आहे या ठिकाणी. आपल्याला माहिती असेल याचं महत्व. मी तुम्हाला अनेक व्हिडिओजमध्ये आयुर्वेदिकचे जे माझे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. मोरिंगा हे शेवग्याच्या पाल्यापासून बनवलेलं असतं आणि त्याच्या टॅबलेट्स आपल्या ठिकाणी उपलब्ध आहेत. माझ्या मताने याच्यामध्ये 100 टॅबलेट्स उपलब्ध आहेत, तुम्ही याचं सुद्धा घेऊ शकता. दादा तुम्हाला इकडे आल्यानंतर ती माहिती तुम्हाला नक्कीच देतील. आणि रिलॅक्सो नावाचं एक दर्दनाशक संधिवातावरती उपयुक्त असं हे तेल आपल्याला इतर मिळेल. दादाने मला सांगितलं खूप प्रसिद्ध आहे, भाविक ज्यावेळेस या ठिकाणी येतात तर नक्कीच हे घेऊन जातात आणि त्यांना त्याचे इफेक्ट सुद्धा त्या ठिकाणी दिसलेले आहे. धन्यवाद.
हे भजो स्वामी नारायण स्वामी नारायण स्वामी नारायण नाम रे हे भजो स्वामी नारायण स्वामी नारायण स्वामी नारायण नाम रे हरे भजो स्वामी नारायण स्वामी नारायण स्वामी नारायण नाम रे हे भजो स्वामी नारायण स्वामी नारायण स्वामी नारायण नाम रे हरे भजो स्वामी नारायण नाम रे भजो स्वामी नारायण नाम रे हरे भजो स्वामी नारायण नाम रे भजो स्वामी नारायण नाम रे हे भजो स्वामी नारायण स्वामी नारायण स्वामी नारायण नाम रे हे भजो स्वामी नारायण स्वामी नारायण स्वामी नारायण नाम रे हरे भजो स्वामी नारायण स्वामी नारायण स्वामी नारायण नाम रे हरे भजो स्वामी नारायण आपण पूर्णच या मंदिराचा परिसर पाहिला आणि आपल्याला खूप या ठिकाणी आनंद वाटतोय कारण इतका सुंदर परिसर मी तरी कधी पाहिला नव्हता आणि आज योग आला या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या सर्वांनाच या मंदिराचं दर्शन घडलेलं आहे आणि मी आपल्या सर्वांनाच विनंती करेल की ज्यावेळेस कधी तुम्ही खानदेशात याल धुळ्यात याल त्यावेळेस नक्कीच तुम्ही ह्या मंदिराला भेट द्या अतिशय सुप्रसिद्ध हे मंदिर आहे आपल्यासोबत स्वामीजी आहेत आपलं स्वागत आहे महाराज आपण जे चॅनलवरती आला आपण इन्फॉर्मेशन देण्यासाठी खास महाराजांनी आपल्या चॅनलवरती आलेले आहेत मंदिराबद्दल काय वैशिष्ट्य सांगाल इतके सुंदर मंदिराची रचना जी झालेली आहे त्याबद्दलचा इतिहास काय सांगाल दिव्यप्रिय स्वामीनारायण संस्थानच्या जे मंदिर आहे भगवान स्वामीनारायण तरुण वयात पूर्ण भारताची यात्रासाठी निघाले होते 11 वयात आणि त्यावेळी यात्रा पूर्ण होत त्यापूर्वी म्हणजे 18 वया इथे दोडे आले होते पांजरामध्ये रांगोळ केली होती आणि एक मुमुक्षू भक्तांना स्वतःच्या चरणारविंदमध्ये 16 जे शास्त्रामध्ये लिहिलेले आहे जे भगवंतांच्या चरणामध्ये 16 होतं त्याच्या दर्शन त्यांनी दिलं होतं त्याच्या चित्र इथे आपण लावलेलं आहे म्हणून हे प्रासादिक भूमी आहे अक्षर ब्रह्म गुणातीतानंद स्वामी पण इथे पुष्करणदा विचरण केलेले आहे लोकांनी आध्यात्मिक उन्नती केलेली आहे लोकांचा दुःख दूर केलेलं आहे आणि भगवत वार्ता करून संपूर्ण संतुष्ट केले आहे यानंतर ब्रह्मस्वरूप भगतजी महाराज दिव्य देहाने इथे आले होते एकावेळी घटना घडली मोहाडी गावात एक लहानसा धाकला मुलं रडत होतं त्याची आई काय कामाला लागली असेल वडील काय शेतात गेला असेल तर हे बालकांच्या रुदन इथून 700 दूर गुजरातमध्ये भावनगर जिल्ह्यामध्ये महुवा गावात भगतजी महाराज स्वतःच्या घरात होते त्यांनी ऐकलं असं तर संत जगाच्या दुःख जगाच्या दर्द ऐकू शकते जर आपलं स्वजन असेल सोबत पण बसला असेल तर त्यांचे आपल्या मध्ये आपुलकीनी असेल तर आपला दुःख तो कळणार नाही त्यांना त्यांना दुःख आपण पण करू नाही शकतो दुःख करण्यासाठी जवळ असेल तितकं गरजेचं नाही अंतर विकसित झाला पाहिजे विश्वभावना निर्माण झाली पाहिजे वसुधैव कुटुंबकम भावना निर्माण झाली पाहिजे ही भावना ब्रह्मस्वरूप संतांमध्ये होतातच आणि त्यामुळे त्यांना ऐकलं दिव्य देहाने आलं त्यांना शांत केलं आनंदित केलं प्रसन्न केलं आणि ही घटना आपण त्यांना चमत्कार म्हणणार पण ही एक आत्मीयता भाव भगतजी महाराजमध्ये होतो आणि ते पूर्ण गावाने बघितलं सगळ्या गावाचे लोक गोळा झाला ही एक घटना घडली होती असं एकावेळी एक महिला होती त्यांना काही भूत प्रेत असं काही
त्रास होता, मानसिक त्रास होता, त्यांना दर्शनासाठी घेऊन गेले ब्रह्मस्वरूप भगवती महाराजांच्या दर्शनासाठी. ते संतांच्या दर्शनामुळे सर्व दुःख नाश होतं आणि मन प्रसन्न होतं. आधी व्याधी उपाधी निघून जाते, समाधीच्या दिव्य सुख मिळतात संतांच्या दर्शनामुळे, परमेश्वराचं दर्शन असं घेऊ समजून तो घेऊन गेले. ब्रह्मस्वरूप भगवती महाराज मंदिरातून बाहेर निघत होते, ती भक्त मंडळी ती महिलांना घेऊन आली होती आणि दृष्टी पडली. देवाची कृपाने एक दिव्य माहोलमुळे, एक दिव्य व्यक्तित्वामुळे त्याच्या सगळं नैराश्य दुःख मात्र दूर होऊन गेले आणि त्याच्यामध्ये ज्ञानाची ज्योत प्रगट झाली. एक दिव्य शक्तीचा संचार झाला. ती बाई इथे आली, सगळ्यांना कौतुक वाटलं. संपूर्ण बदलाव उकडा होता तिथे रांगोळी होऊन गेली, निराश तिथे प्रसन्नता आणि ती ज्ञान देऊ लागली सगळ्यांना. असं पण घटना एक घडली होती भगवती महाराजचा अनुप्रवेश आपण सांगू. एक सत्पुरुषांच्या अनुप्रवेशमुळे तिथे सत्संग जमलं. अक्षर आणि पुरुषोत्तमचा जो वैदिक सिद्धांत आहे, सनातन सिद्धांत आहे, औपनिषदिक सिद्धांत आहे, सर्वशास्त्रमान्य सिद्धांत आहे, ती अक्षर आणि पुरुषोत्तमचा सिद्धांत भगवती महाराजांनी इथे प्रवर्तमान केलं. त्यानंतर ब्रह्मस्वरूप शास्त्रीजी महाराज पण जो आज जगभरात BAPS विश्वव्यापी संस्था आहे त्यांचा संस्थापक होते आणि भागवत आणि गीता आणि ज्ञानेश्वरी दासबोधक आणि मनाचे श्लोक मध्ये जो जो लिहिलेल्या आध्यात्मिक संपत्ती ती सगळी त्यांच्या प्रत्येक श्वासमध्ये, प्रत्येक चरणमध्ये, प्रत्येक रूममध्ये होती. आणि म्हणूनच लोक त्यांच्या दर्शन मात्रे मनकामनापुरती, दर्शन मात्रे संतुष्टी ही अनुभव करत होतो. हे ब्रह्मस्वरूप शास्त्रीजी महाराज जो विश्वव्यापी BAPS स्वामीनारायण संस्था आहे, ज्याच्यावर APJ अब्दुल कलाम साहेबने ट्रान्सेंडन्स नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. प्रमुख स्वामी सोबत मला काही आध्यात्मिक अनुभव घडलं, त्यांचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्यामध्ये BAPS संस्था काय आहे त्यांनी ते लिहिलेलं आहे. आपल्याला मराठीत उन्नयन नावानं ग्रंथ मिळतात. मराठीत उन्नयन, हिंदीमध्ये परात्पर, गुजराती मध्ये पण भाषांतर आहे. नक्कीच असं वेगवेगळी भाषामध्ये भाषांतर झालेलं आहे. आणि APJ अब्दुल कलाम साहेबने स्वतःने लिहून अमेरिकेतून प्रकाशित करून प्रमुख स्वामी महाराजांना अर्पण करायला सहारनपूर गावाला गेले. नक्कीच त्यामध्ये हे सगळं दाखवलेलं आहे. खरंच महाराजजी आपण संतांच्या सहवासा संदर्भात खूप छान माहिती या ठिकाणी दिली की संतांचा सहवास लाभल्यानंतर कसं सुखचैतन्य व्यक्तीनं लाभतं. आमचे जे श्रोते आहेत स्वामीजी, प्रत्येक जण आध्यात्मिक क्षेत्रातले आहेत आणि नक्कीच त्यांना जाणून घेण्यास आवडेल की यशस्वीतेच्या मार्गामध्ये आध्यात्मिकतेचं महत्व काय. आपल्याला जीवनामध्ये अनेक तसे अनुभव आलेले असतील, परमेश्वराचं सानिध्य आपल्याला लाभलेलं आहे, काय सांगायला सांगत. आपण आई ना म्हणतो ना, त्यामध्ये मुखदर्शन करायचं, पण ज्या त्या आईनामध्ये डागडुग असेल, माती असेल, काही कचरा पडला असेल, तर आपण स्वस्वरूप दर्शन करू शकत नाही. हे साफ केला तर नंतर आपण स्वस्वरूपचं दर्शन होतं. तसं आध्यात्मिक अनुभूती परमेश्वराने दिलेली आहे. ज्यावर आपल्यावर काम, क्रोध, लोभ, भेदभाव, अहंकार, तृष्णा, मीपणा असं अनेक दोष, व्यसन, आसक्ती, स्वभाव, प्रकृती, त्यामुळे परमेश्वराचा अनुभव होत नाही आणि स्वतःचा पण अनुभव होत नाही. बरोबर. आणि परमेश्वरानं आपल्याला इतकं सुंदर शरीर, इतकं सुंदर विश्व दिलेलं आहे, तरी सुद्धा काही लोक आत्महत्या करतात. कसमुळे? अज्ञानमुळे, टेन्शनमुळे. टेन्शनच्या कारण अज्ञान, इगो. हे संतांच्या समागमामुळे हे सगळे नाहीसे होते. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज,
त्या उपकार महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजचा उपकार सारखाच उपकार आहे. अगदी बरोबर. तो संतांनी आपल्याला अंतर शुद्ध करण्याचा आदेश दिलेला आहे. आपण वृद्धी मागे लागलेलो आहे, विकास मागे लागलेलो आहे, पण शुद्धीचा विचार टाळलेला आहे. शुद्धी विचार केलं तर वृद्धी आपल्याला सुखद बनेल, पण शुद्धीचा विचार केला नाही, मनःशुद्धी, आत्मशुद्धी, संबंधशुद्धी, भावशुद्धी, ती विचार आपण नाही केला, नाही नुसतं वृद्धी वृद्धी करत राहणार तर समाधान नाही मिळेल. बौद्धिक विकास होईल, सुविधा मिळेल, पण समाधान जो पाहिजे, प्रसन्नता पाहिजे, तो आपल्याकडेच देवाने दिलेली आहे. त्याच्या अनुभवासाठी संतांच्या समोर गरजेचं आहे. अगदी बरोबर. स्वामीजींनी आपण पाहिलं असेल अतिशय एक सुंदर असं वर्णन या ठिकाणी केलेत की वृद्धी तुमच्या आयुष्यात नक्कीच झाली पाहिजे, पण त्याबरोबर शुद्धी तितकीच महत्वाची आहे, आणि ती शुद्धी मिळवण्यासाठी आध्यात्मिकतेचा जो मार्ग आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. ही जागा पसंत केली, छात्रावास निर्माण केला, 24 वर्षापासून विद्यार्थ्यांच्या 200 विद्यार्थ्यांच्या वसतिगृह छात्रावास चालू आहे. त्यांना चांगली सुविधा मिळतात, चांगले संस्कार मिळतात, आणि त्यांचा अभ्यास पण चांगले होतात, आणि अभ्यासासोबत एक आध्यात्मिक उन्नती होतात, आणि संतांची त्यांना सानिध्य मिळते. त्यासाठी हे 24 वर्षापासून छात्रावास चालू आहे. आता 3 वर्षापासून मंदिर केलेलं आहे. या मंदिराचं शिलापूजन परमपूज्य प्रमुखस्वामी महाराजांनी केलं होतं, स्तंभपूजन पण परमपूज्य प्रमुखस्वामी महाराजांनी केलं होतं, मूर्ती प्रतिष्ठाची पूजा पण प्रमुखस्वामी महाराजांनी करून दिली होती. आणि त्यानंतर 2019 मध्ये सध्या वर्तमान गुरु प्रगट ब्रह्मस्वरूप महास्वामी महाराजने इथे येऊन 500 संतांच्या सानिध्यात, 1000 भक्तांच्या सानिध्यात परमेश्वराची प्राण प्रतिष्ठा विधी केली. वसंत पंचमी म्हणजे 12 फेब्रुवारी 2019 मध्ये प्राण प्रतिष्ठा सोहळा झाला. त्यापासून लोकार्पण मंदिर झालं, असंख्य लोक इथे येतात, लहान मुलं पण येतात, आणि 102 वर्षाचा एक ज्येष्ठ नागरिक पण आले होते. इतकं खुश होऊन गेले की माझा जन्म सार्थक झाला. कोणी धर्म असो, कोणी जाती असो, इथे काहीच भेदभाव नाही. जो येईल तो परमेश्वराचं दर्शन घेईल, परमेश्वर देण्यासाठी बसलेला आहे. तो इतकं देतात, तुम्ही तुमची ताकद अनुसार तुम्ही घेऊ शकतो. दर्शन देतात, प्रेरणा देतात, आशीर्वाद देतात, अनेक प्रकाराने ते देत आहेत, आणि त्यामुळे लोक येतात, दर्शन करतात. आणि सगळे देवाची स्थापना आहे. विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे म्हणून तिथे आपण पंढरपूर वाटतो. नक्कीच. सियारामची मूर्ती आहे म्हणून आपल्याला अयोध्याचा अनुभव होतात. राधाकृष्णाची मूर्ती आहे म्हणून आपल्याला गोकुळ वृंदावनची अनुभूती होतात. शिव पार्वती आहे म्हणून आपल्याला केदारनाथची अनुभूती होतात. अक्षर पुरुषोत्तम भगवान विराजमान आहे म्हणून आपल्याला अक्षरधामची अनुभूती होतात. दिल्ली आपण जातो, गांधीनगर जातो, ह्या परिसराच्या गोरगरीब लोक इतकं पर्यंत पोहोचू शकत नाही, त्यामुळे प्रमुख स्वामी महाराजांनी इथे त्यांना जवळून लागून एवढं मोठं गडगंज मंदिर 1500 वर्ष टिकणारे स्थापत्यपूर्ण कलाकौशल इतकं मंदिर केलेलं आहे. आपण काही दर्शनार्थीची आपण मुलाखत घेऊ शकतो. नक्कीच. आणि इथे खाण्याची सोय आहे, शुद्ध सात्विक त्यांना खाणं मिळतात. गेम झोन पण आहे, त्याचा पण लाभ घेऊ शकतात. इथे मांगलिक काही कोणाचा प्रसंग असेल, जानू संस्कार, प्रार्थना सभा असं काही, तर त्यासाठी पण आपण सुविधा त्यांना देतो. अतिथी आवास पण आहे, आणि सत्संग होतात, प्रवचन होतात, बालमंडळ, बालिका मंडळ, युवक मंडळ, युवती मंडळ, महिला मंडळ, वडील मंडळ असं वेगवेगळे प्रवृत्ती पण चालतात. खेडेपाड्यात पण मंदिर केलेलं आहे. 25 गावात मंदिर पण आहे. सिरपूर, साधा, दोंडेचा तळदा, अंमलनेर, चोपडा असं आणि खेडेपाड्याच्या वरकडी जापी, मोहाडी, गलवाडा म्हणजे तिथे पण मंदिर आहे. तिथे संत विचरण होतात आणि प्रबोधन करतात. नक्कीच नक्कीच. खूप महत्वाची माहिती आपल्या महाराजांनी सांगितली. मनापासून खूप खूप धन्यवाद महाराज, आपण आमच्या चॅनलसाठी वेळ दिलात, आणि आमच्या जवळपास 10,000 जणांपेक्षा जास्त जे आज आपल्याला
भक्तगण या ठिकाणी पाहतायत त्यांच्या सगळ्यांच्या वतीने मी आपल्याला आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्याकडे नक्कीच आशीर्वाद या ठिकाणी मागतो की आमच्या चॅनलचा एक प्रमुख उद्देश आहे परिवर्तनासाठी जे आम्ही काम करतो आहोत त्याच्यामध्ये एक अजून आम्हाला यश मिळावं आणि सर्वच यांना विनंती करतो की नक्कीच तुम्ही या मंदिराला भेट देऊ शकतात आणि इकडचा तुम्ही आनंद घेऊ शकता. मनापासून खूप खूप धन्यवाद महाराजजी आणि आपला आशीर्वाद या ठिकाणी घेतो. आपण संध्याकाळी स्वामीनारायण मंदिराला भेट दिली होती, आता थोडीशी रात्र झालेली आहे. रात्रीचा हा जो सीन आहे किंवा इकडचा जो परिसर आहे तो अजून छान वाटतो कारण इकडे लाईटिंग वगैरे मध्ये मंदिर खूप छान वाटतंय. आपण पाहू शकता मंदिरावरती आकर्षक रोषणाई देखील करण्यात येते आणि